2022 विक्रमी गाळप हंगाम यशस्वी केल्याबद्दल गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड आयोजित शेतकरी मेळावा आणि गाळप हंगाम सांगता समारंभ सोबतच भव्य कृषी प्रदर्शन। महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री नामदार धनंजय मुंडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दत्तात्रय मामा भरणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होतोय। आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय। आपले विनीत तुळजा भवानी साखर कारखान्याचे चेअरमन सुनील चव्हाण, गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर विशाल शिंदे, मॅनेजिंग डायरेक्टर कपिल शिंदे। कार्यक्रमाचं स्थळ शनिवार 21 मे 2022 रोजी सकाळी 9:30 वाजता गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड दत्तनगर धोत्री तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर। नमस्कार, आताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। काँग्रेस राष्ट्रवादीचा वाद टोकाला, पाटोलेंनी हायकमांड कडे केली तक्रार। चला तर पाहूयात सविस्तर बातमी काय आहे ते। भंडारा गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेस मध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले। राष्ट्रवादीने आमच्या पाटीत खंजीर गुपसल्याचा आरोप पाटोले यांनी केला, त्यानंतर अजित पवार यांनी देखील पाटोलेंना उत्तर दिलं। आता हा वाद टोकाला पोहोचण्याची शक्यता असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी काँग्रेस हायकमांडकडे राष्ट्रवादीची तक्रार केली आहे। काँग्रेसचे 3 दिवसीय चिंतन शिबिर उदयपूरमध्ये आयोजन करण्यात आले होते, यामध्ये महाराष्ट्रातून नाना पटोलेंची हजेरी लावण्यात आली होती। यावेळी काँग्रेस हायकमांडकडून राहुल गांधी आणि सोनिया गांधीकडे राष्ट्रवादीची तक्रार केली आहे। भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी तयार झाली आहे, पण राष्ट्रवादीची भूमिका नेहमी भाजपच्या बाजूने असते। राष्ट्रवादीकडून नेहमी सोनिया गांधीचा अपमान केला जातो। ज्या उद्देशाने महाविकास आघाडी स्थापन झाली त्या विचाराला तितांजली देण्याचं काम राष्ट्रवादीकडून होत आहे, असा आरोप नाना पटोलेंनी केला आहे। याबाबत काँग्रेसचे हायकमांड लवकरच योग्य तो निर्णय घेणार असंही नाना पटोले यांनी सांगितलं। भंडार गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकात राष्ट्रवादीने भाजपाशी हातमिळवणी करून काँग्रेसला एकाकी पाडले आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। राष्ट्रवादीने पाटीत खंजीर गुपसल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला होता। आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत, पण राष्ट्रवादी नेहमी भाजपाची बाजू घेत असल्याचा आरोप पटोलेंनी केला होता। त्यानंतर अजित पवार यांनी देखील पटोलेंना प्रत्युत्तर दिलं होतं। प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, जिल्हा स्तरावरील निर्णय तेथील नेते घेतात। नाना पटोले कोणत्या पक्षातून आले आहेत, त्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा आमच्या पाटीत खंजीर गुपसला असं भाजपाने म्हणावं का, नाना पटोलेंची पार्श्वभूमी माहिती आहे का, असंही अजित पवार म्हणाले होते। या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक वाद सुरूच आहे। या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, आणि अद्याप आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।